नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी एज्युकेशनल चॅनेलमध्ये आपले स्वागत आज आपण इयत्ता नववी गणित दोन यामधील तिसरं प्रकरण आहे त्रिकोण यातील सराव संच तीन पॉईंट एक पाहणार आहोत तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पायातील उदाहरण पहिलं आहे आकृतीमध्ये त्रिकोण ए कोन कोन बी सीचा कोण ए सी डी हा बाह्य कोण आहे कोण बी बरोबर चाळीस अंश कोण ए बरोबर सत्तर अंश तर मापकोण ए सी डी काढा पा त्रिकोण ए बी सीचा कोण ए सी डी बाय कोण आहे हा ए सी डी कोण त्रिकोण ए बी सीचा कोण ए सी डी बाय कोण आहे म्हणून कोण ए सी डी बरोबर कोण ए बी सी अधिक कोण बी ए सी दुरस्त आंतर प्रमेय म्हणून कोण ए सी डी बरोबर कोण ए बी सी अधिक कोण बी ए सी दुरस्त आंतरकोणाच्या प्रमेयानुसार म्हणून कोण ए सी डी बरोबर ए बी सीचं चा माप चाळीस आणि बी ए सीचं माप सत्तर म्हणून कोण ए सी डी बरोबर चाळीस अंश अधिक सत्तर अंश बरोबर एकशे दहा अंश म्हणून कोन ए सी डी बरोबर एकशे दहा अंश आता तिसरं उदाहरण पहा त्रिकोणाच्या कोणांची मापे एक्स कंसात एक वजा वीस अंश आणि पुढच्या कंसात एक वजा चाळीस अंश असतील तर प्रत्येक कोणाचे माप किती पा आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून एक्स अधिक कंसात एक्स वजा वीस अधिक कंसात एक्स वजा चाळीस बरोबर एकशे ऐंशी कंस मोकळे करून म्हणून एक्स अधिक एक्स वजा वीस अधिक एक्स वजा चाळीस बरोबर एकशे ऐंशी म्हणून जलपदाची बेरीज केली तीन एक्स वजा वजा वीस आणि वजा चाळीस याची बेरीज वजा साठ म्हणून तीन एक्स वजा साठ बरोबर एकशे ऐंशी म्हणून तीन एक्स बरोबर पक्षांतर केलं वजा साठ उजीकडून अधिक होतील म्हणून तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक साठ बरोबर दोनशे चाळीस म्हणून तीन एक्स बरोबर दोनशे चाळीस म्हणून एक्स बरोबर दोनशे चाळीस भागिले तीन बरोबर ऐंशी म्हणून एक्स बरोबर ऐंशी म्हणून एक्स अंश म्हणजेच ऐंशी अंश नंतर एक्स वजा वीस बरोबर ऐंशी वजा वीस बरोबर साठ अंश आणि एक्स वजा चाळीस म्हणजेच ऐंशी वजा चाळीस बरोबर चाळीस अंश म्हणून त्या त्रिकोणाच्या कोणाची मापे ऐंशी अंश साठ अंश व चाळीस अंश अशी आहेत यानंतर पाचवं उदाहरण पहा आकृती तीन पॉईंट नऊमध्ये दिलेल्या कोणाच्या मापावरून एक्स वाय झेडच्या किमती काढा पा आकृतीमध्ये कोण एन ई टी एन ई टी व कोन एन ई एम हे रेशीय जोडीतील कोण आहेत कोण एन ई टी अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी एन ई टी आणि अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी एन ई एम बरोबर वाय म्हणून आता एन ई टीचं माप आहे शंभर अंश एन ई टी शंभर अंश अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून वाय बरोबर एकशे ऐंशी अंश वजा शंबर अंश म्हणून वाय बरोबर ऐंशी अंश वायची किंमत ऐंशी आता पहा कोण ई एम आर लक्षात घ्या कोण ई एम आर अधिक झेड बरोबर एकशे ऐंशी हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण आहेत कोण ई आर अधिक झेड बरोबर एकशे ऐंशी अंश रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बिरीज एकशे ऐंशी असते म्हणून यम आरचं माप आहे एकशे चाळीस म्हणून एकशे चाळीस अंश अधिक झेडबरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून झेडबरोबर एकशे ऐंशी वजा एकशे चाळीस एकशे चाळीस डावी उजेकडे जर नेले तर वजा होतील म्हणून झेडबरोबर एकशे ऐंशी वजा एकशे चाळीस म्हणजेच जेड बरोबर एकशे ऐंशी दोन एकशे चाळीस वजा केले चाळीस म्हणून जेडची किंमत चाळीस म्हणजेच कोण ई एम एन बरोबर चाळीस अंश आता एक्स अधिक वाय बरोबर मापकोन ई एम आर दुरस्त आंतर कोणाचे प्रमेय ते एक्स अधिक वाय बरोबर कोण ई एम आर म्हणून एक्स अधिक वायची किंमत ऐंशी एक्स अधिक ऐंशी अंश आँश बरोबर एकशे चाळीस अंश म्हणून एक्स बरोबर एकशे चाळीस वजा एकशे म्हणून एक्सबरोबर एकशे चाळीस वजा ऐंशी अंश म्हणून एक्सबरोबर साठ अंश म्हणून एक्सची किंमत साठ अंश वायची किंमत ऐंशी अंश आणि झेडची किंमत चाळीस अंश व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा